रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यामधल्या ईर्षाळवाडीवर आज दरड कोसळली. दरड कोसळून एखादी अशी दुर्घटना झाली की आपल्याकडे गाडगीळ समितीच्या अहवालाची चर्चा होतेच होते. ईर्षाळवाडीवर दरड कोसळल्यानंतर पुन्हा एकदा तीच चर्चा सुरू झाली आहे. दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या 10 वर्षात 100 पटीनं वाढ झाली आहे. गाडगीळ समितीनं 2011 मध्येच याच संदर्भातला एक महत्वाचा अहवाल सादर केला होता. दुर्दैवानं गाडगीळ समितीचा अहवाल आजपर्यंत स्वीकारण्यात आलेला नाहीये. या अहवालामध्ये अतिसंवेदनशील असलेल्या परिसरामध्ये कोणतीही विकास कामं करायला परवानगी नसावी अशी एक शिफारस करण्यात आली होती. मात्र इतर अन्य शिफारसींप्रमाणे या शिफारसीकडे सुद्धा दुर्लक्ष झालं. या सगळ्या संदर्भात पर्यावरण अभ्यासक माधव गाडगीळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी. आपल्यासोबत डॉक्टर माधव गाडगीळ सर आहेत. सर स्वागत तुमचं. नमस्कार. सर आता ही काही एकमेव घटना नाही आहे जी रात्री घडलेली आहे, ही दरवर्षी आपण घडताना पाहतो आहोत. तर गेल्या काही वर्षांमध्ये या घटनांमध्ये वाढ झाली आहे का, आणि झाली असेल तर त्याची कारणं काय आहेत? म्हणजे फक्त मानवी हस्तक्षेप एवढंच कारण आहे की पर्यावरणामध्ये जे बदल होत आहेत ते देखील तेवढेच कारणीभूत ठरत आहेत? ही ह्या पद्धतीच्या घटना नुसत्या महाराष्ट्रातच नाहीत तर केरळापर्यंत सगळीकडे आणखी प्रमाणात होत आहेत. पुण्यात एक उत्तम भूशास्त्रज्ञ आहेत, हिमांशु कुलकर्णी, त्यांनी याचा काळजीपूर्वक अभ्यास केलेला आहे. आणि त्यांनी जो छोटे मोठे भूस्खलनं एवढी मोठी जसं तळियेला झालं किंवा आत्ता झालं आहे या ईर्षावाडीला म्हणताय ते, ही वाढली आहेतच, परंतु सगळ्या पातळीवरची जर लक्षात घेतली तर गेल्या 10 वर्षात सुमारे 100 पट वाढली आहेत. थोड्या थोडक्याने नाही, छोटी मोठी भूस्खलनं पश्चिम घाटातली 100 पटीने वाढली आहेत. आता हा जो तुमचा अहवाल आहे पश्चिम घाटाचा, तर त्याबद्दल कोणत्या शिफारशी तातडीने अंमलात याव्यात असं तुम्हाला वाटतं? त्याची गरज अशा दुर्घटनानंतर पुन्हा एकदा अधोरेखित होती आहे. नाही, जे आम्ही स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे अतिशय संवेदनशील आहे. म्हणजे तसं पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पश्चिम घाट हा संवेदनशील आहेच आहे, पण आम्ही म्हटलेलं आहे की काळजीपूर्वक याच्याबद्दल उपाय योजना करायला पाहिजे. सरधोपट काही करता येणार नाही, म्हणून साधारण अनेक अभ्यास आम्ही केलेले आणि दुसऱ्यांचे वापरून आम्ही दाखवलं की अतिशय संवेदनशील असं साधारण 30% क्षेत्र आहे. ते आता मानवी महाराष्ट्रामध्ये कोणता भाग आहे त्यातला काही सांगता येईल? म्हणजे मला पाठ नाही आहे, पण आम्ही आमच्या अहवालामध्ये तपशील दिलेला आहे महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांच्यात हा अशा पद्धतीचे अतिशय संवेदनशील क्षेत्र आहेत. आणि त्यातली जी मानवी वस्ती आहे, तर त्या मानवी वस्तीसाठी अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी काय शिफारशी आहेत? पहिलं म्हणजे ज्या पद्धतीने हस्तक्षेप आज चालू आहेत अशा क्षेत्रामध्ये, मी म्हटल्याप्रमाणे काहीही काळजी न घेता रस्ते आणि बाकीची बांधकामं, त्यासाठी दगडखाणी, हे तर थांबवलंच पाहिजे तातडीने अशा क्षेत्रातून. त्याखेरीज मग लोकांना काय हवं आहे याचं त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सुचवायला, जे आपल्याकडे लोकशाहीचं विकेंद्रीकरण, लोकांशी संवाद यंत्रणेने करायला हवा की नक्की काय करायला हवं, त्यांच्या लोकांच्या काही मागण्या असतील, काही अडचणी असतील, हे होताना दिसत नाही आज. अजिबात नाही. अहो, हा केवळ संवादाचा प्रश्न नाही आहे. आपली घटना सांगते की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव कॉन्स्टिट्युटेड, लोकांच्या हातात हे खरे अधिकार दिले पाहिजेत, खालपासून वरपर्यंत दिले पाहिजेत, दिले जात नाहीत. आता स्थलांतर हा त्याच्यावरचा उपाय असू शकतो का? कारण काही अभ्यास असे आहेत की डोंगर उतारावरती जी गावं आहेत, ज्या वाड्या आहेत किंवा जी लोकवस्ती आहे, त्या लोकवस्तीला मोठ्या प्रमाणामध्ये तिथून दुसरीकडे वसवणं हा उपाय होऊ शकतो का? अहो, काय स्थलांतराची दशा आहे तुम्हाला मी सांगतो. मला प्रत्यक्ष हे मी पाहिलेलं आहे डोळ्यांनी इतकी वर्ष. 1956 साली कोयना प्रकल्प झाला, मी 14 वर्षाचा होतो.
त्यावेळी माझे वडील आयोगाचे सदस्य होते या पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या, तिथे बैठक झाली, त्यांना ह्याची जाण होती. ते म्हणले की आपल्याला वीज नक्की हवी आहे कोयनेची, पण इथे लोकांवर जे अन्याय होत आहेत ते फार चुकीचे आहेत, त्यांची व्यवस्था नीट व्हायला पाहिजे. नंतर मी माझ्या शेजारी होत्या इरावती कर्वे, त्यांनी तिथे अभ्यास केला 60 सुमाराला, काही पुनर्वसनाचं केलं गेलं नव्हतं. नंतर मी प्रत्यक्ष जमिनीवर 2-4 गेलो आहे, अजून 2023 साली त्यांचं पुनर्वसन झालं नाही आहे. तुम्ही हलवताय लोकांना, काय करताय? तुम्ही करताय का पुनर्वसन? हा उपाय असू शकत नाही. आता पुनर्वसन हा यावरचा उपाय होऊ शकतो का यावरती मोठं प्रश्नचिन्ह गाडगिळ सरांनी उपस्थित केलं आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे सगळं होत असताना जे स्थानिक लोक आहेत, ते स्थानिक लोक आणि यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांच्यामध्ये या पर्यावरणातल्या बदलांबाबत एक संवाद असायला हवा, तो होताना दिसत नाहीये. मात्र आता आधी असं होतं आणि आता तसं होत नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये, कारण निसर्ग बदलतोय. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.